बीडमध्ये भारनियमन विरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कंदील मोर्चा काढत यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. तसंच यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. हेच का ते अच्छे दिन, दिवाळी अंधारात साजरी करायची का, असे प्रश्न यावेळी संतप्त सवाल विचारण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्या महिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. बीडमध्ये राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने विद्युत भारनियमांच्या विरोधामध्ये आज मोर्चा काढण्यात आला होता आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा पुतळाही दहन केलेला आहे. ज्या महिलांनी हा पुतळा दहन केलेला आहे एकूण त्यांच्या कुठल्या अडचणी आहेत, त्याचसोबत भारनियमनामुळे ग्रामीण भागासह शहरी भागात कुठल्या अडचणी येत आहेत आपण त्या महिलांनाच विचारणार आहोत. त्याची मी आज मोर्चा काढला होता. एकूणच तुम्हाला या भारनियमनामुळे कुठले प्रश्न निर्माण होतात? अभ्यासाचा प्रश्न असतो आणि ग्रामीण भागात बघितलं तर दोन दोन दिवस लाईट नसते, त्यामुळं दळण पण भेटत नाही महिलांना. आणि आता रब्बीचे दिवस आहेत तर शेतकऱ्यांना जर समजा भिजवायचं असेल तर त्यांना रात्रीचं कधीतरी रात्रभर जागूनच म्हणजे शेती भिजवावं लागती, त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि तो झोपायचं कधी, दिवसभर पण त्यांना बाकीचे कामं असतात मग त्यांनी झोपायचं कधी. अच्छा, हे सगळं अडचण आहे तुम्हाला, तुमच्या बाबतीत काय अडचण? जसं की लाईट नसल्याच्या नंतर मच्छर चावतात, डेंग्यू मलेरिया याच्यापासून लेकरांना याला आजार होतात, नंतर बरेचसे असे काही अडचणी. विद्युत भारनियमनामुळे खूप मोठ्या अडचणी येत आहेत. ताई, तुम्ही आज कंदील घेऊन घेतलेला आहे आणि कंदील घेऊन इथं समोर मोर्चामध्ये सहभागी होत असून एकूणच ग्रामीण भागातलं जर बघितलं तर ग्रामीण भागातलं चित्र कसं आहे आज या भारनियमनाचं? ग्रामीण भागामध्ये असं चित्र आहे म्हणजे लाईट नाही, खेड्यापाड्याने सुविधा नाही, तर मुलांना परीक्षा जवळ आल्यात अभ्यास करायचा असतो, त्यामुळं अंधारात चिमणीच्या उजेडामध्ये खूपपर्यंत अभ्यास करतो, त्यांना त्रास होतो. महिलांना फिट नसतं, शेतात कामाला जायचं असतं, त्यामुळं त्यांना दळणसुद्धा नसतं वेळेवर लाईट नसतं. किती तासाचा भारनियम आहे शहरामध्ये? किती 3 घंट्याची लोड शेडिंग आहे. बुधवारी तर दिवसभर असते, दिवसभर बुधवारी लाईट, बुधवारी लाईट नसते. आता तर असं पावसामुळे सारखीच लाईट जाते ना. पिठाच्या गिरणी असतात, त्याचसोबत पिठाच्या गिरणी असतात, बायकांना मिक्सरमध्ये काही काढायचं असतं, घरगुती काही कामं असते, सर्व्हिसवाल्याचे कामं असते, गर्मी होती, लहान लेकरं असते, लहान बाळं असते, डेंग्यू मलेरिया होतो, त्यांना त्रास होतो गर्मीने. एकूणच खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास तर या भारनियमनामुळे होत आहे. त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला, त्या रेखा फुल आपल्यासोबत आहे. आज तुम्ही मोर्चा काढला, त्यामध्ये तुम्ही त्या ऊर्जा मंत्र्यांच्या पुतळ्याचं दहनही केलं, एकूणच काय मागणी करताय आणि कशा पद्धतीने सध्या ग्रामीण भागात द्यावं? अतिशय भयानक परिस्थिती आहे, म्हणजे जास्त विशेष करून आपल्या बीड जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये नाळवंडी सर्कल, आता मी ऐकलं की नाळवंडी सर्कल जे आहे जिल्हा परिषद सर्कल, दोन दोन दिवस तिथे लाईट नाही आहे. म्हणजे इतकं भयानक आहे, दोन दिवस जर लाईट नसेल तिथं बायकांनी काय करायचं, लहान लेकरांनी काय करायचं? आणि आज आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जो म्हणजे आंदोलन केलं कलेक्टर ऑफिससमोर, तर आम्ही सौभाग्य योजनेची घोषणा PM ने केलेली होती, पंतप्रधानांनी केली होती, आता लाईटचं खरंच सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. PM काय तो आणि आपले CM काय, हे दोघंही नुसते फक्त फिकू आहे, ते फिकू सरकार आहे. आणि मी अतिशय म्हणजे आज आपल्या बीड जिल्ह्याची परिस्थिती इतकी भयानक आहे. 8-8 तास जर लोड शेडिंग असेल, एखाद्या हॉस्पिटलमध्ये अर्जंट पेशंट असेल हार्टचा वगैरे असेल, त्याला जर काही ऑक्सिजन मुळं काही काही दगावते, औरंगाबादपर्यंत पोहोचू शकत नाही अशा गोष्टीमुळं. खेड्यापाड्यामध्ये सध्या पावसाचे दिवस आहेत, जे गवत वगैरे वाढतं तिथे, आता मीच कितीतरी पेशंट CS कडे पाठवले काल परवा शिरूर तालुक्यातले, की एक बाई शेतामध्ये काम करताना अंधार लाईट नव्हती म्हणून तिला साप चावला, स्नेक बाईटचा पेशंट तिला पेशंट अर्जंट. खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये साप चावणं असेल, त्याचसोबत लाईट नसल्यामुळं गावांना काही पाणीसुद्धा मिळत नाही, त्याचबरोबर जर पिठाच्या गिरण्या बंद असतील, लघु उद्योगांना मोठा फटका बसत असेल, तर कुठंतरी राज्य सरकारनं या भारनियमांचा विचार केला पाहिजे. ग्रामीण भागातसुद्धा मुबलक आणि 24 तास लाईट दिली पाहिजे, अशीच मागणी आज ग्रामीण भागातून केली जाते. प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1, बीड.